बुलेटिनमध्ये एक ब्रेकिंग न्यूज येते. चंद्रकांत पाटील यांनी विनोद तावडेंसंदर्भात केलेल्या एका मोठ्या दाव्याची. विनोद तावडे यांना पक्षात मोठी संधी दिली जाऊ शकते असं सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केलंय. विनोद तावडेंना पक्षाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी ही यशस्वीपणे पूर्ण केलेली त्यांनी आहे आणि तसंच पक्ष चालवण्यासाठी विनोद तावडेंची भूमिका ही मोठी असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळेच त्यांना मोठी जबाबदारी आता दिली जाऊ शकते असे संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिले. आपण पाहतोय आताची ही महत्वाची आणि मोठी बातमी. भाजपमध्ये खरं तर बदलाचे वारे सध्या वाहत आहेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवर काही बदल होणार असल्याचं सुद्धा काही दिवसांपासून बोललं जात होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता विनोद तावडेंना नेमकी कोणती संधी भाजपकडून दिली जाते ते पाहणं अतिशय महत्वाचं असेल. हे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. जिथे पाठवू त्या ठिकाणी यश कसं मिळेल यासाठी सगळा बारकाव्याने ते प्रयत्न करतात. आज सगळा पक्ष चालवण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका आहे आणि त्यामुळे केंद्र ठरवेल त्यांना काय द्यायचं. खूप ऑप्शन्स हे त्यांच्या बाबतीमध्ये चर्चिले जात आहेत. ते काहीही झाले तर मोठेच होतील